जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात राहणाऱ्या एका 19 वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबूर परिसरात 4 नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजून सामूहिक बलात्कार केला होता. उपचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकट आहेत. आरोपी फरार जरी असले तरी कुठलाही आरोपी सुटू शकत नाही. पोलीस दल आरोपींचा सक्षमपणे शोध घेईल अशा क्रूर घटनेने जनतेच्या मनात जनप्रक्षोभ निर्माण होतो. आरोपींना पकडण्यासोबत बलात्कारांना शिक्षा होणं महत्वाचं आहे. या प्रकरणातील आरोपी सुटणार नाहीत, त्यांना फाशीचीच शिक्षा होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. पोलिसांची वेगळीवेगळी पथके नेमून आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं केसरकर म्हणाले. श्रीरामपूर येथील एका कार्यक्रमात गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. आजपर्यंत तुम्ही बघितलं की कुठलाही आरोपी हा सुटू शकत नाही. हे तात्पुरतं असतं की पळून गेला म्हणून. आमचं पोलीस दल हे सक्षमपणे त्यांना शोधून काढत असतं आणि गुन्हेगारांना आम्ही शिक्षा करत असतो. आजपर्यंत तुम्ही मला असा एकही इन्सिडन्स दाखवा की एखाद्या ठिकाणी रेप झालेला आहे, मर्डर झालेला आहे आणि तो आरोपी सुटलेला आहे. आम्ही पूर्ण काळजी घेतो. शेवटी शिक्षा होणं हे महत्त्वाचं असतं. लोकांच्या जनभावना निश्चितपणे प्रक्षुब्ध झालेल्या असतात. ज्याला असे जे नराधम असतात ते चुकीची कृत्य करतात. परंतु काही काळ हा त्या लोकांना पकडायला सुद्धा लागतं. पण पकडणं एवढंच महत्त्वाचं आहे की त्यांच्यावर केसेस दाखल करणं आणि त्यांना शिक्षा करणं आणि ते महाराष्ट्रामध्ये घडतं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे ही लोकसुद्धा सुटणार नाहीत. ज्याप्रमाणे इतरांना फाशी झालेली या लहानासुद्धा फाशी होईल. उच्च या संदर्भात आमच्या लगेच टीम्स नेमल्या जातात, पकडण्याचे आदेश दिले जातात. मी इथून गेल्याबरोबर याचा पुन्हा एकदा रिव्ह्यू घेईन आणि लवकरात लवकर यातले आरोपी पकडले जातील. दहशतवाद्यांनी सण उत्सवात स्फोट घडवण्याची धमकी दिली आहे. सण आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याविषयी बोलताना दहशतवादी धमकीला जनतेने घाबरून जाण्याचं कारण नाही. राज्य आणि केंद्र एकत्र काम करत आहे. मात्र जनतेने काळजी घेण्याची गरज असून अनेक सण सोबत येत आहेत. आनंदानं आणि सौख्यानं हे सण साजरे करू असं सांगताना दीपक केसरकर यांनी छोटीशी चूक शत्रूच्या हातात कुलीप देण्यासारखं ठरेल अशी भीती व्यक्त केली. लोकांनी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही. हे जे इनपुट्स असतात आम्हाला सातत्याने केंद्रीय एजन्सीजकडून आणि आमच्या सुद्धा जे एजन्सीज आहेत स्टेटच्या यांच्याकडून येत असतात आणि त्या इनपुट्सवर संपूर्ण महाराष्ट्र एका वेळेला कार्यरत होत असतं. त्याच्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. लोकांनी फक्त दोनच प्रिकॉशन घ्यायचे असतात. अनआयडेंटिफाईड कुठली वस्तू दिसली तर ते पोलिसांना कळवलं पाहिजे. कुठल्याही अशा व्यक्ती दिसल्या की जे असं करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्या स्वतः काही तुम्ही कायदा हातात घेऊ नका. पोलिसांना कळवा. पोलीस ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेतील. दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट की अनेक सण हे एकत्र येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये किती एकात्मता आहे हे जगाला दाखवून द्यायचं आहे. कारण छोट्याचा इन्सिडन्टसुद्धा मोठा ब्लॉक हा परदेशामध्ये आणि विशेषतः पाकिस्तानमध्ये होऊ शकतो याची जाणीव ठेवून मग मोहरम आणि गणेश चतुर्थी एकत्र येत असेल तर ती कशी सौख्याने आनंदाने करता येईल हे जर आपण बघितलं तर एक वेगळा मेसेज. कारण 370 पार्श्वभूमीवर आज भारताकडे संपूर्ण जग हे वेगळ्या नजरेने बघत आहेत. एक धडाडीचे निर्णय घेणारा देश म्हणून बघत आहे आणि ज्याच्यामध्ये एकात्मता कायम आहे, धार्मिक एकात्मता कायम आहे म्हणून बघत आहे. एक छोटीशी सुद्धा इन्सिडन्स हा त्यांच्या हातामध्ये कोलीत देण्यासारखा प्रकार आहे. आज आपल्याला जर खरोखर देशप्रेम असेल तर आपण हे सगळे सण हे ऐक्याने साजरे करून दाखवले पाहिजेत असं मला वाटतं आणि ते महाराष्ट्रामध्ये घडेल याची मला खात्री आहे. माय न्यूज ब्युरो, श्रीरामपूर.